कुठला चहा पिणार? बापरे, एवढे चहाचे प्रकार आहेत काय? खूप आहेत. चाय पे चर्चा. This is my favorite chai or space. Oh my god, chaha mein kitne prakar hai. Ho na, bag lemon pineapple, black lemon kiwi, black lemon kiwi pineapple detox tea. Ek lemon pineapple masala tea. Ek masala tea, masala tea. Oh, thank you. Chala par rikshat basunas kahi tari vegla chaha aahe to. मला ना सवय आहे, मी टी लवर आहे, सो त्यामुळे मी चहा आली की पहिले असं स्मेल घेते आणि देन आय डिसाईड की कितपत चांगली असेल म्हणून. मसाला टी ओके. वा सुंदर तुझा चहा दाखव मला. चालो सो कसा आहे तांडूचा चहा? उत्तम आहे, उत्तम. म्हणजे टी लवर विल बी व्हेरी हॅपी. इट इज व्हेरी नाईस. सो मला आता तुझ्या जर्नीबद्दल जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मी इतर खूप लोकांना भेटते आणि मी बरेच इंटरव्ह्यूज वगैरे कव्हर करते, बट दिस इज समथिंग व्हेरी युनिक फॉर मी. तर काय सांगशील, म्हणजे तू म्हणालीस की 2018 पासून सुरुवात झाली, बरोबर? पण मग कसं सुचलं तुला की बाबा गाडी नको आपण ऑटो वगैरे असं? सो मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की त्याचा मित्र डेन्मार्क वरून इंडियाला आलाय सायकल चालवत आणि तो सध्या मुंबईला आहे, तर त्याला जाऊन भेट. ओके. आणि मला हे ऐकताच झालं की अरे डेन्मार्क वरून इंडियाला कोणी सायकल चालवत येत आहे, विच इज रिअली युनिक. म्हणून मी जाऊन त्याला भेटले, मी त्याला मुंबई दाखवली, आसपास फिरवलं आणि त्याच्या जर्नीविषयी आम्ही खूप बोललो. त्याला जवळजवळ 1.5 वर्ष लागलं होतं डेन्मार्क वरून इकडे यायला. तो दररोज कमीत कमी 200 ते 300 किलोमीटर सायकल चालवायचा. बाप रे. त्याचे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये ना त्याच्या दाढीवर पापणीच्या केसांवर वगैरे बर्फ साचलाय. आय वॉज लाईक यार ये कौन है बंदा. आणि मग वेन वी स्टार्टेड टॉकिंग, वेन वी स्टार्टेड रोमिंग अराउंड, वी फेल इन लव्ह. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आपण ऑटो घ्यायची आणि आग्र्याला जायचं, कारण ऑटोने तुम्ही आग्र्याला गेला होता. येस, डायरेक्ट आम्ही ऑटो घेतली, गॅरेजमध्ये टाकली. ज्या दिवशी आम्ही बाहेर काढली त्या दिवशी आम्ही अर्ध्या तासाचं ट्रेनिंग घेतलं आणि सरळ ऑटो चालवत दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो आग्र्याच्या दिशेने. बिकॉज ताजमहल, प्यार अँड एव्हरीथिंग. आणि ॲज इंडियन्स ना आपल्याला ताजमहलवर खूप असं हे प्राऊड फील होतं की अभिमानाची गोष्ट आहे. सो तो फॉरेनर असल्यामुळे मला त्याला दाखवायचंच होतं. अँड ही केप्ट सेइंग की आय डोंट वॉन्ट टू सी ताजमहल, आय वॉज लाईक यू हॅव टू सी ताजमहल. सो दॅट्स हाऊ इट हॅपन्ड. त्याच्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला MP मध्ये. सो मी माझं कॉलरबोन तुटलं म्हणून मी परत आले आग्र्यावरून आणि तो आग्र्यावरून नेपाळला काठमांडूला ही ऑटो घेऊन गेला. त्याच्या कुठे फिरली बाबा ऑटोची? हा, अजून त्याच्यानंतर 2 महिने तिकडे राहिला. हा, 2 महिन्यांनी त्याचा प्लॅन असा होता की कोणाला तरी ऑटो द्यायची किंवा तिकडे डंप करायची आणि घरी जायचं. आय डोंट नो त्याला काय झालं, तो ती ऑटो घेऊन काठमांडूवरून परत 1 महिना चालवत मुंबईला आला. आणि चालवताना बिकॉज पर्वत वगैरे होते, चालवताना 2 त्याचे ब्रेक फेल झाले आणि दरीमध्ये पडू नये म्हणून त्याने पर्वतावर ठोकली. सो असं 2 त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि मला ते माझ्या काळजाला तेवढंसं टच झालं. आय वॉज लाईक यार माझ्यासाठी याने जीव धोक्यात घालून इच्छा नसताना सुद्धा ऑटो मुंबईला आणली, कारण ती मला द्यायची आहे. सो देअर कॅन बी अ बिगर सिम्बल ऑफ लव्ह, फ्रेंडशिप, अफेक्शन. सो मी आय डम्प माय कार आणि आय स्टार्टेड ड्रायव्हिंग दिस ऑटो. रे. सो मला सांग की तू आता राईड करतेस, आता आपण अननोईंगली भेटलो बरं का? म्हणजे हे काहीच प्लॅन नाही, खरं सांगते आम्ही अननोईंगली भेटलोय. तर काय सांगशील म्हणजे त्याच्याबद्दल, की तुला अननोईंगली अशी लोक भेटत असतात का की मॅडम छोडो ना इधर उधर जाना आहे छोडो ना, असं कधी असतं का तुझ्यासोबत? कोणी पैसे दिलेत का किंवा काही असं कधी झालंय का? खूप व्हायचं असं आधी, आता नाही होत कारण मी तेवढंच लोकांनासाठी आता थांबत नाही. पण जे मी आधी सुरुवातीला चालवायला सुरुवात केलेली मुंबई तेव्हा लोक हात दाखवायचे रिक्षा रिक्षा आणि मला त्यांना सांगायला लागायचं की नाही नाही प्रायव्हेट रिक्षा आहे. मग एकदा कोणाला तरी रिक्षा सापडत नव्हती स्टेशन वरून इकडे येताना आणि ती खूप हैराण झाली होती मुलगी आणि तिची आई होती. सो त्यांच्या हातात खूप सामान होतं काहीतरी पूजेचं, त्यांना म्हटलं बसा आणि मग मी त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडलं. सो दिस कीप्स हॅपनिंग. अनेकदा रिक्षावाले माझ्याकडे असे बघतात, काही जण मला हाय हॅलो करतात, काही जण रेस लावतात, हॉर्न वाजवतात. सो बऱ्याच गोष्टी घडतात. बरं, ह्याच्या म्हणजे डिझायनिंग बद्दल मला सांग थोडं. इट इज कम्प्लीट ब्ल्यू. म्हणजे कधी मी विचार केला होतास का की आपण असं काहीतरी डिझाईन वगैरे करूयात ऑटोला वगैरे? म्हणजे हे तर तू अननोईंगली केलीस बरोबर, म्हणजे यू डिसाइडेड की लेट्स स्विच टू अन ऑटो रिक्षा.
पण मग हे डिझायनिंग अँड एव्हरीथिंग ते कसं सुचलं म्हणजे? सो जनरली ऑटो सगळ्या ब्लॅक असतात आणि ऑफकोर्स हा विचार होता की आपली पर्सनल गाडी आहे तर थोडी वेगळी दिसायला पाहिजे. नाव देअर वॉज अ डिबेट. मी म्हणत होते पिंक करायची आणि जो माझा पार्टनर होता क्रिस्टन तो म्हणे ब्लू करायची. सो आम्ही कॉईन उडवला टॉस आणि त्या टॉसमध्ये तो जिंकला. सो दॅट्स वाय इट्स ब्लू. पण माझं आता पावसाळ्यानंतर काहीतरी सुरू होत आहे. सो मी पावसाळ्यात ह्या ऑटोवर अजून डिझाईन करणार आहे. आय लव्ह पेंटिंग ड्रॉइंग. सो ह्या ऑटोचा काही दिवसांनी एक वेगळा लुक बघायला मिळेल. बरं, तुझी अशी काही इच्छा आहे का की ऑटोला तू एकटीने ड्राईव्ह करून कुठेतरी एका डेस्टिनेशनला घेऊन जायला हवं? मी गेले. कुठे गेली आहेस? मी पुण्याला गेले माझ्या कोको बरोबर. कोको म्हणजे माझं जर्मन शेपर्ड आहे. त्याच्यावर पुण्याला गेले भर पावसात, वादळी पावसात आम्ही इगतपुरीला गेलोय. वाव. पण एक मोठी ट्रिप आहे जी मला प्लॅन करायची आहे, मुंबई टू गोवा, गोवा टू हम्पी अँड बॅक टू मुंबई. आणि ही ट्रिप जी असणार आहे ती एक महिन्याची. म्हणजे मला असं नकोय की आज आपल्याला पुण्यालाच पोहोचायचंय किंवा आज आपल्याला इथेच पोहोचायचंय. मला आज वाटलं जंगलात झोपायचं तर मी जंगलात झोपणार. मला वाटलं इकडे 10 तास थांबायचं मी तिकडे थांबणार. अशी अगदी मनसोक्ती जगून घ्यायची ट्रिप. बरं, आता तू जसं आरजे म्हणून पण काम करतेस, राईट? तू आता बोललीस की तू आरजे म्हणून पण काम केलं आहेस आणि अजूनही तू करणार आहेस. बरं, सेलिब्रिटी सोबत तर भेटली असशीलच, म्हणजे भेट तर होतच असणार ऑब्व्हियसली, नो डाऊट. तर मग ऑटोमध्ये कोणाकोणाला फिरवलंयस? सोनाली कुलकर्णी, सोनी राजदान, अजून कोणाला, महाराष्ट्राच्या लाडक्या ललित प्रभाकरला, अजून कोणाला फिरवलं. खूप सेलिब्रिटीज बसलेत खरं तर माझ्या ऑटोमध्ये. म्हणजे मी आता विसरले किती. इनफॅक्ट विवेक ओबेरॉयने मला सांगितलं होतं की प्लीज मला पावसामध्ये मरीन ड्राईव्हला फिरायला घेऊन जा, कारण जनरली ऑटो साऊथ मुंबईत जात नाही आणि माझी ऑटो जाते. एक्झॅक्टली. हो. सो बरं, तू आत्ता म्हणालीस की साऊथ बॉम्बेला ऑटो जात नाही, चालतच नाही म्हणत, तिथे टॅक्सी काली पिली, राईट? पण तिथे तू ऑटो घेऊन जातेस, तर कधी असं झालंय का पोलिसांनी धरलंय, ओ मॅडम मधलं घ्या मधलं घ्या मधलं घ्या, असं कधी झालंय का तुझ्या सोबत? ओ माय गॉड. झालंय. सी लिंकच्या आधी मी ऑटो घेऊन चालले होते आणि मला माहिती आहे सी लिंकवर नाही न्यायची, पण त्या पोलिसाला वाटलं मी सी लिंकवर जाणार आहे. सो त्याने मला थांबवलं बाजूला, थांबा थांबा थांबा, ऑटो कशी आणली इथे साऊथ मुंबई इकडे ऑटो चालत नाही. म्हटलं साहेब नंबर प्लेट बघा, व्हाईट नंबर प्लेट आहे. म्हणून काय झालं, नाही चालत ऑटो. म्हटलं एक मिनिट, व्हाईट नंबर प्लेटची ऑटो चालते? तर तो ऐकायलाच तयार नाही. म्हटलं एक काम करा, तुमच्या वरिष्ठांना फोन करा आणि त्यांना विचारा. त्याने कॉल केला आणि ते म्हणाले की हा व्हाईट नंबर प्लेट असेल तर चालते राजा. मग त्याने मला सॉरी वगैरे म्हटलं. त्यानंतर मी जेव्हा घरी त्या एरियामध्ये फिरायचे तेव्हा ते मला असं हात हॅलो हॅलो असं करायचं. सेटिंग की कोणी धरूच नाही, फुल ऑन. बरं, तुझं असं एक ड्रीम डेस्टिनेशन आहे का जिथे तुला जायचं तुझी ऑटो घेऊन, की यार तुझी राणी तिथे पोचलीच पाहिजे? दोन आहेत खरं तर. एक पर्सनल ट्रिप करायची आहे जी मला मुंबई टू गोवा, गोवा टू हम्पी एक महिन्याभराची, आणि दुसरी की ज्या मुलाने माझ्यासाठी ऑटो काठमांडूवरून ब्रेक फेल झालेली असताना आणली त्याच्या घरी, म्हणजे डेन्मार्कला मला ही ऑटो कधीतरी घेऊन जायची. मे बी जेव्हा तो लग्न करेल तेव्हा आय वुड वॉन्ट हिम टू एंटर इन दिस ऑटो टाईप्स. म्हणजे आपल्याकडे सगळं घोड्यावर वरात येते वगैरे, तशी मला माझी अशी इच्छा आहे की त्याची वरात ऑटोतून घेऊन जावी. आय नो विचित्र विचित्र गोष्टी, म्हणजे ऐकायला मजा वाटते. बरं, मला सांग आता जर तुझ्याकडे ऑटो नसती तर एखादी गाडी जी तुझ्या अशी एकदम मनाच्या, म्हणजे एकदम ते असं म्हणतो ना हिला ठोकर किंवा काचेला जरी काही झालं ना तर त्या व्यक्तीची खैर नाही. मला अशा महागड्या गाड्यांचा असा शौक नाही आहे. म्हणजे मी फार प्रसिद्ध झाले, फार पैसे कमवले, तरी मी गाड्यांवर फार नाही खर्च करणार. पण यार नाही यार कोई और नाही नाही. बरं, तू इतकं प्रेम करतेस त्या ऑटोवरती आणि तू सांगतेस की त्या मुलाला तू हे गिफ्ट करणार का बेसिकली, की तुझी इच्छा आहे की वरात ह्याच्यामध्ये असावी एवढंच? नाही नाही, त्याला देईन मी परत. डेन्मार्कला गेल्यानंतर परत नाही आणणार मी गाडी. म्हणजे डेन्मार्कला जा, आय डोंट नो किती महिने लागतील आणि मग परत तेवढे महिने चालवत आणा. हा हा, मग मी इकडे नवीन घेईन ना ऑटो. पण तरी ऑटो विल बी युअर लव्ह ऑफ द लाईफ. येस. वाव. बरं, तुला काही असे इन्सिडेंट्स आठवत आहेत का ऑटो सोबतचे जे अविस्मरणीय आहेत, जे तुझे कायम ध्यानात असतील आणि कायम लक्षात राहतील? आय थिंक इगतपुरीचा जो ड्राईव्ह होता आमचा, मी आणि माझा कोको जर्मन शेपर्ड माझ्या रिक्षात मागे बसायचा, त्याच्यासाठी मी हे सगळं लावून घेतलं आहे आणि मी पुढे, आणि वाईट पाऊस,
म्हणजे तुफानी पाऊस आणि त्या पावसामध्ये आम्ही जी गाडी दमटवली आहे, सगळे तो भिजला, आम्ही भिजला, गाडीतून सगळीकडून पावसाचा मारा होतोय. आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द अनफर्गेटेबल मुमेंट्स इन माय लाईफ. कारण मी जनरलीच पावसामध्ये फार फिरत नाही आणि त्यात अशी गाडी घेऊन तुफानी बारिश में असं घुमणं वॉज अमेझिंग. अदर दॅन दॅट, ऑफकोर्स एकदा आम्ही आग्र्याच्या ट्रिपमध्ये आम्ही MP च्या जंगलात गाडी लावली आणि आम्ही लाकडाचे बेड त्याच दिवशी बनवून घेतले होते. सो गाडी लावली, आम्ही लाकडाचे बेड पसरले ऑटोमध्ये आणि जंगलामध्ये लाईट बंद करून आम्ही तिकडे झोपलो. एवढा थ्रिल केलायस तू या ऑटोमध्ये, बाप रे. बरं चला, आता मी तुला सांगते की तू आपली आता भेट झाली आहे, पण जर तुला मला कुठेतरी घेऊन जायचं असेल तुझ्या टुकटुक राणीमध्ये, मग तू कुठे घेऊन जाशील मला? एनी ऑफ द डेस्टिनेशन. चलो इवन यार, मला पण यार, मला एवढी भेटली आहे मी, आता चान्सच सोडू. मी तुला घेऊन जाईन नरीमन पॉइंटला पावसात, सिन्स यू आर अ टी लवर. मी तुला चहा प्यायला घेऊन जाईन आणि छान एक सोबत कवितांचं पुस्तक किंवा संदीप खरेंच्या कविता आपण घेऊन जाऊ आणि बॅकग्राऊंडला त्या कविता इथे वाजत राहतील माझ्या ऑटोमध्ये आणि आपण चहा पीत मस्त तिकडे गप्पा मारत बसू समुद्राच्या काठावर. क्या बात है. बरं, तू कवितांबद्दल बोलली मगाशी ना, आम्ही ऍक्च्युअली जेव्हा चहा घेत होतो तेव्हा ती एक कविता बोलली आहे, तर त्याच्याबद्दल बोलशील? कारण की मी मगाशी असं म्हटलं, एक नॉर्मल किस्सा झाला की जे मी तुला सांगितलं की काही अशी माणसं माझ्या आयुष्यात आहे, तुमच्या आयुष्यात आहे की नाही मला माहित नाही, पण कमेंट करून सांगा जर असतील तर, की ते सकाळी चहा घेतात कारण की सकाळचा चहा त्यांच्यासाठी मँडेटरी असतो, पण संध्याकाळी मात्र ते कॉफी घेतात. त्यामुळे मला असं थोडं वियर्ड वाटतं की इफ यू आर अ टी लवर देन यू शुड बी अ टी लवर, असं माझं पर्सनल मत आहे की चहा बाबा, चहा प्रेमी. देन त्याच्यावरती ती एक कविता बोलली आहे, तर ते मला जाणून घ्यायचं. अर्ज किया आहे वावा वावा, अगं रिषाद रिषाद म्हणता. अर्ज किया है, बोला बोला इरशाद, बोला इरशाद इरशाद इरशाद. सुनाओ तुम्हें कहानी नहीं, सुनाओ तुम्हें कहानी नहीं किसी ने की बेवफाई, सुनाओ तुम्हें कहानी नहीं किसी ने की बेवफाई, चाय की प्याली छोड़ के कॉफी की चुस्की लगाई. आहा, क्या बात है, मुझे कमाल. भारी होता है. सो आपली जेव्हा चर्चा सुरू होती, म्हणजे ऑफ कॅमेरा जेव्हा आमची चर्चा सुरू होती, तेव्हा कळालं की ऍक्टिंग पण एक करिअर होतं, राईट? म्हणजे आहे अजूनही आणि होतं म्हणाली ही. आणि मी आरजे सोबत बोलते हे मी विसरले होते ऍक्च्युली. आरजेज ना सवय असते अशी छोटी छोटी गोष्ट अशी पटकन धरायची. तर आता आरजे आणि ऑटो, म्हणजे आता मला सांग, युजली शूट वगैरे वरती जाताना गाड्या असतात, तू जातेस तेव्हा ऑटोज घेऊन जातेस की कसं काय असतं, म्हणजे हाऊ इट इज? मी ऑडिशन्स ना ऑटो घेऊन जाते, शूट्स ना ऑटो घेऊन जाते. एखाद्या दिवशी लुक टेस्टला असेल आणि मी ऑटो न घेता पोहोचले की लोक विचारतात आज ऑटोने नाही आलीस. म्हणजे ऑटोवरती इतकं प्रेम? हो खूप. बरं मला सांग, जर तुला एक मूवी करायचा चान्स मिळाला की आणि त्यामध्ये तूच ऍक्टर असशील आणि तुझीच धन्नो राणी सगळं काय असेल, तर तेव्हा त्या फिल्मचं नाव काय तू देशील? फिल्म अशी लिहिली गेलेली आहे बाय द वे. ओ, प्रोड्युसर शोधते, इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस. बरं, मग साधारण एक नाव काय देशील त्या मूवीचं? नाही पण असं जनरली सांग मला. आय डोंट नो, टुकटुक राणीच, बिकॉज इट साऊंड्स डिफरंट. इकडे जनरली कोणी ऑटोला टुकटुक म्हणत नाही. हा, आणि टुकटुक राणी म्हटल्यानंतर हे काय प्रकरण आहे असा एक जनरल प्रश्न निर्माण होतो. सो ती क्युरियोसिटी निर्माण करण्यासाठी टुकटुक राणी. वा, कमाल आहे हो ना. सो मला असं तुला विचारायचं आहे की कधीही जेव्हा आपण करिअर स्विच करतो, म्हणजे आता ऑटो रायडिंग इज नॉट अ करिअर बट युअर पॅशन असं म्हणू शकतो, राईट? बट जेव्हा असं डिसिजन्स आपण फॅमिलीला सांगतो ना, खूप असे वेगळे रिॲक्शन्स आणि थोडे विअर्ड रिॲक्शन्स असतात, राडा ऑलमोस्ट होणार असतो घरामध्ये. तर तेव्हा काय झालं होतं जेव्हा तू घरी सांगितलंस की नाही आता मी गाडी विकते आणि मी ऑटो चालवणार आहे? सो माझ्याकडे राडा नाही झाला पण रडारड झाली. सो मी जेव्हा MP वरून माझं हाड तोडून परत आले तेव्हा माझी मम्मी मला दरवाजात बघून रडायलाच लागली आणि मला सांगितलं मम्मा काय ड्रामा आहे, आपण धर्मा फिल्म प्रोडक्शनच्या फिल्ममध्ये नाही आहोत, इट्स ओके. माझं पहिला ॲक्सिडेंट होता आणि त्याच्यामुळे तिला फार असं ते दुखलं की अरे माझ्या मुलीचा हाड मोडला आता कसं होणार. म्हटलं अगं मम्मा हाड मोडलं आहे, बाकी काही झालेलं नाही आहे, आय रिकवर अँड आय गेट बॅक ऑन माय फीट. सो इट वॉज ओके. प्लस माझ्या डॅडींना असं वाटायचं की काय ऑटो चालवते. मग मी एक दोनदा त्यांना ऑटोत बसवलं, म्हटलं चला आपण फिरायला जाऊया आणि त्यांना फिरवलं. तेव्हापासून सगळे बिंदास्त. इनफॅक्ट माझ्या डॅडीनं ऑटो शिकायची माझ्याकडून. वाव, नाईस. पण मग ती गाडी जेव्हा पहिली गाडी घेतली होतीस आणि ऑटो, ऑटो घेतल्यानंतरचा तुझा तो अनुभव तो तू सांगितलास, राईट? की तुम्ही बरं शिकली कुठेस? सो मी अर्ध्या तासाचं ट्रेनिंग घेतलं होतं. फक्त अर्धा तास? आर यू किडिंग? नो, नॉट.
कारण की नॉर्मल फोर व्हीलर पण म्हटलं तर 21 डेज काहीतरी कोर्स आहे राईट. आय डोंट नो म्हणजे मी असं तुक्का मारतीये म्हटलं हा बिकॉज मी पण म्हणजे अशी शिकली एक महिन्याभराचा कोर्स असतो तो. सो मग ह्याचा काही कोर्स किंवा काय असं काही केलंस की असंच असंच लिटरली ज्या गॅरेजवाल्याकडे आम्ही ही गाडी सगळं करायला दिली होती कलर वगैरे त्याला मी म्हटलं की प्लीज सिखा दू ना थोडा आणि त्याने अर्धा तास मला चालवायला शिकवली. इट इज व्हेरी इझी आणि आय डोंट नो आय थिंक आय एम मेड फॉर द ऑटो कारण मला अशी आली मला गाडी चालवताना खूप त्रास व्हायचा पण मला ऑटो चालवताना अजिबात नाही झाला. आय एम मेड फॉर इच अदर किती ते प्रेम म्हणजे माझंही माझ्या गाडीवरती प्रेम आहे धन्नोवरती म्हणजे मी त्याला धन्नोच म्हणते माझ्या गाडीला बट इतकं म्हणजे बापरे दिस इज डेडिकेशन ऍक्च्युली एक वेगळ्या पद्धतीचं डेडिकेशन आहे की युजली आपण बघतो ऍक्टर म्हटलं आरजेस म्हटले सेलिब्रिटीज म्हटले की यार ह्यांच्याकडे गाडी असणार हे खूप असं यु नो लॅविशिंग सोसायटीमध्ये राहत असतील अँड एव्हरीथिंग. सो तू जिथे राहतेस तिथे तू पार्क कुठे करतेस सोसायटीतच करतेस की तुला असं बाहेर अशी वेगळी जागा दिली गेली की बाबा ऑटो येतो थोडंसं बाहेर वगैरे पार्क कर असं काही सांगितलं गेलंय. माझ्या बिल्डिंगमध्ये मला सेलिब्रिटी सारखं नाही ट्रीट करत मला जिकडे लोकांची पार्किंग आहे तिकडेच करावं लागतं. मात्र हो जसं तू म्हणालीस मला अनेक लोकांनी आतापर्यंत टोकले मोठमोठ्या ऍक्टर्सनी मला सेटवर असं म्हटलंय तू ऍक्टर आहेस कसं वाटतं ते रिक्षा घेऊन येणं गाडी घे आता तू. मी त्यांच्याकडे नुसतं बघते हसते आणि म्हणतो तुम्हाला नाही करणार जाऊ द्या. नाही पण हे भारीच आहे म्हणजे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स म्हणजे असा मी पर्सनली पण कधी विचार केला नव्हता. अँड असंच माझी टीम आहे त्या टीमने शोधून काढलं यशश्रीला आणि आज आपण तिला अननोईंगली का होईना आपण भेटलो आणि आपण हे शूट केलंय तर धम्माल मजा आली यार. ती चाय पे चर्चा मला धम्माल आली आहे. सो काय म्हणतेस तू कसं वाटलं तुला. मज्जा आली मला. इनफॅक्ट मी जनरली असे पॅसेंजर्स घेत नाही त्यामुळे मी दिसले तर प्लीज मला हात दाखवायचा नाही म्हणजे थांबव असा नाही असा हाय असा दाखवू शकता आणि त्यात तू मराठी बोललीस सो त्याच्यामुळे ही भेट घडली आणि हा इंटरव्ह्यू झाला. पण मला मज्जा आली तुझ्याशी बोलून बऱ्याच दिवसांनी कोणाला तरी मी ऑटोबद्दल सांगितलंय तर मला पण खूप धमाल आली आहे यशस्वी. थँक्यू सो मच इतकी छान राईड दिली आहेस आणि आता मला ऑफिसमधून फोन यायला सुरुवात झालेली आहे. सो लेट्स गो जावं लागेल यार मला जायचं नाहीये बट स्टील जावं लागणार आहे.